सोशल मीडिया ते टी व्ही चॅनल्स सगळीकडेच काल हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल विहिरीस जाणारी ही गाडी काल चर्चेचा विषय बनली होती आणि या चर्चेच्या शेवट्याकडे आपण येतो तेव्हा एक प्रश्न उरतोच तो म्हणजे यात चूक नेमकी कुणाची गाडी पार्क करणाऱ्या मालकाची विहिरीवर पार्किंग तयार करणाऱ्या सोसायटीची की भाजप नेते म्हणत आहेत त्याप्रमाणे पालिकेची तुम्हाला उत्तर सापडलं तर नक्की द्या आपण हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू पण त्याआधी विहिरीत गेलेली गाडी बाहेर कशी काढली हे जाणून घेऊ आधी पंपाच्या सहाय्यानं या विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात आलं जे फोटो समोर आले त्यावरून आहे की विहीर बरीच खोल होती पाणी बाहेर काढल्यानंतर क्रेन मागवण्यात आली आणि अखेर क्रेनच्या मदतीनं या कारला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं या सगळ्यात जवळपास बारा तास गेले आता या सगळ्यात चूक नेमकी कुणाची हा प्रश्न चर्चेत आहे आपली कार विहिरीवर पार्क करणाऱ्या डॉक्टर दोषींची चूक आहे विहिरीवर पार्किंग तयार करणाऱ्या सोसायटीची चूक आहे की नालेसफाई न करणाऱ्या पालिकेची तर हा तिसरा प्रश्न कालच निकालात निघाला आहे कालच जेव्हा या घटनेचा व्हिडिओ शेअर करून किरीट यांनी ही घटना नालेसफाईशी जोडली तेव्हा पालिकेकडूनच स्पष्ट करण्यात आलं की आमच्याशी याचा काहीही संबंध नाही पण मग चूक कुणाची तर या घटनेकडे पाहता विहिरीवर पार्किंग तयार करणारी सोसायटी आणि त्यावर आपली गाडी पार्क करणारे गाडीचे मालकच दोषी दिसत आहेत कारण जी माहिती समोर आहे त्यानुसार विहिरीवर एक स्लॅब टाकला होता अर्धी विहीर झाकून स्लॅबच्या माध्यमातून त्यावर पार्किंगसाठी जागा करण्यात आली होती हा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाला होता या स्लॅबवरती ही गाडी पार्क केली होती गाडी पार्क केल्यानंतर विहिरीवरील स्लॅब कोसळला आणि कार थेट पाण्यात गेली त्यामुळे प्रश्न असा आहे की जेव्हा आपण चूक कुणाची असं शोधतोय तेव्हा असे प्रताप करणाऱ्या सोसायटीचं काय करायचं हा प्रश्न विचारात घ्यावाच लागेल अशा पार्किंगला परवानगी कशी मिळते विहिरीवर भराव टाकला जातो पार्किंग तयार केलं जातं पण याची माहिती असा भयंकर प्रकार घडल्यानंतरच उजेडात का येते असं का होतं हेही आपल्याला शोधावं लागेल आज सुदैवानं यात कुणी दगावलं नाही कारण घटना घडली तेव्हा गाडीत कुणीच नव्हतं पण कुणी, कुणी दगावलं असतं तरच अशी प्रकरणं गांभीर्यानं घ्यावीत का या सगळ्या प्रश्नांवरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद